नमस्कार, मी महेश सकट, सरचिटणीस, भाजपा झोपडपट्टी आघाडी। माझ्याकडे एक झोपडपट्टीतील महिला पुष्पा विठ्ठल चौधरी, आईकडच्या अण्णा त्यांचं माळवदकर, त्यांची अशी तक्रार आली की झोपडपट्टीतील काय त्यांची वास्तू आहे, दोन घर, एक दुकान आणि एक गिरेन, तर ते कोणतरी बळकवतं आहे आणि त्याचं त्यांनी त्या बळकवणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला म्हणून त्याने व्यक्तीने कंप्लेंट दिली त्यांची। तिथं जातीय वादातून तिच्यावरती दरोडचे गुन्हे दाखल केले, त्याचबरोबर त्या ज्या वास्तू आहे, ज्यांचं घर आहे, त्यांच्यावर बी दरोडचे गुन्हे दाखल केले। त्याच्यानंतर मी एक अर्ज केला आज की मी त्या ठिकाणी सर ठिकाणी जाणार आहे म्हणून, तर ते अर्जाची कॉपी ही आहे, हा अर्ज त्यांना दिला। अर्ज दिल्यानंतर 15-20 मिनिटांनी मला त्यांनी एक समज दिली, एक समजपत्र दिलेलं आहे की तुम्ही सदरी ठिकाणी जाऊ नये, त्या ठिकाणी दरोडेचा गुन्हा घडलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नये। म्हणजे दरोडेच्या गुन्ह्याचा आणि मी कुलमुख्तार पत्रदार असं पत्राद्वारे मला ती वास्तू बघणं किंवा त्या वास्तूची देखरेख करणं किंवा त्या वास्तूमध्ये काय वस्तू आहेत का नाही काय ते त्याचं बघणं हे मला एक कुलमुख्तार पत्राच्या आधारे ते क्रम प्राप्त आहे। मला तिथं जाणे गरजेचे होते, परंतु पोलिसांनी मला हे पत्र देऊन त्याच्यामध्ये कलम ह्याचे टाकलेले आहेत दरोड्याचे, म्हणजे तिथं जाणाऱ्यावरती पोलीस प्रशासन दरोड्याचे गुन्हे दाखल करते की काय, असा कुठेतरी संशय निर्माण होतो आहे। तर आज महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे, महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलीस काय करतं आहे? मला असं वाटतं की आता हे जे काही चित्रपट आला जय भीम चित्रपट, ते जय भीम चित्रपट बघून त्याचं पुनरावृत्ती काय घडती का काय ह्या घटनेमध्ये याचं देखील तपास होणं गरजेचं आहे। कारण पोलीस प्रशासनाने असं या अशा चुकीच्या गोष्टी करणं योग्य नाही आहेत। ह्याविषयी मी इथंच न थांबता माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे हा विषय मी वर्ग करणार आहे, देणार आहे त्यांच्याकडे, त्यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या पक्षाच्या वतीने या महाराष्ट्र सरकारला जा विचारावा की आपले पोलीस प्रशासन काय करतंय। एक ते एफ आय आर पाहिले मी, त्या एफ आय आरमध्ये ज्या का महिला 70 वर्षाच्या 60 वर्षाच्या ज्या काय 67 वर्षाच्या महिला आहेत, त्या महिला झाडूचे बंडल, 16 सिलेंडर हे कशा काय घेऊन जाऊ शकतात? तर पोलीस प्रशासनाने त्याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी गफलत झालेली आहे पोलीस प्रशासनाची। कारण पुष्पा माळवदकर या माझ्या शेजारीत राहिला, म्हणजे 42 वर्ष झालं आम्ही शेजारी राहिला आहोत, आणि तिची जागा होती, तिच्या आईची जागा होती, म्हणजे तिला कोण भावंड बहीण नसल्यामुळं ती जागेची ती मालकीन ती एकटीच झाली होती। पण इतर काही असे दुश्मन त्यांना जागा पाहिजे या वाईट वृत्तीने तिला त्यांनी हाकलून काढायचं ठरवलेलं। मग काय केलंय, तिला थोडीशी म्हणलं मदत करावी, आणि ती म्हणली चला आपण थोडीशी मदत करू, आपलं संविधान जागर, आता खेडेगावाला कसं बौद्ध मराठा असं भेदभाव करतात ना, म्हणलं असं काय नाही, आपल्या शहरात हे चालत नाही, आपल्या शहरात हे आपण करायचं नाही। आज हे सगळं जग चाललंय, जग बाबासाहेबांच्या विचारावरती चाललेलं जग आहे। साहेब आम्ही 16 सिलेंडर, वय माझं 70, ही दुसरी पुष्पा चौधरी तिचं वय 60, आम्ही 16 सिलेंडर उचलू शकतो का? झाडूचे बंडल अहो, दरोडा म्हणजे काय? आणि दरोड्याचा गुन्हा, दरोडा म्हणजे काय असतो? सोनं नाणं हे चोरलं काय करते प्रशासन हे त्या परमेश्वरालाच माहिती, आणि त्यांना स्वतःला माहिती काय करतात ते। वाटतंय तिथं अनाधिकृत सिलेंडरचं काहीतरी करत असणार आहे तो, आणि त्याबरोबर पोलीस काय, त्यांनी पोलीस त्याची काय दखल घेत ना काय असेल ते त्यांचं त्यांना माहिती, राजस्थानीला साथ देते, आणि आम्ही महाराष्ट्रीयन महिला, मी आज 70 वर्षाची, मला आता जेलमध्ये जावं लागलं ह्या वयामध्ये 15 दिवस, ते पण माझा मुलगा वारलेला आहे, माझी सून वारलेली आहे, माझी दोन नातवंड अनाथ आहेत, हा काही प्रशासनाने